नमस्कार मित्रांनो बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक धारकाचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत काय हालचाली सुरू आहेत परंतु तत्पूर्वी शासनाने जे पहिल्या निवड यादीमध्ये आलेले विद्यार्थी आहेत त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही त्यांच्याबद्दल अगोदर अपडेट द्यायला हवं परंतु शासन किंवा प्रशासन जे आहे ते शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या बाबत सांगत आहे तर दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनोही शिक्षक भरतीच्या बाबतीत आपण अपडेट्स वर अपडेट्स घेतच आहोत परंतु त्या दृष्टीने किंवा जसे अपडेट्स आपल्याला मिळत आहे त्या दृष्टीने पहिल्यापासून प्रक्रिया होताना काही दिसत नाही परंतु अपेक्षा करूया की यापुढची जी प्रक्रिया आहे यापुढची जी भरती आहे ती दिलेल्या प्रक्रियेनुसारच किंवा ज्यांनी जे वेळापत्रक ठरवलेलं आहे त्यानुसारच घडो आणि या पवित्र पोर्टलमध्ये कोणतेही विघ्न किंवा कोणतीही अडचण येऊ नये चला जाणून घेऊया काय आहे ते सविस्तर एका बातमीच्या माध्यमातून व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो राज्यात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा भरण्यात आल्या आहेत खाजगी संस्थांमधील उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून मित्रांनो हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे की उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे हे महत्त्वाचं आहे आता शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून डिसेंबरचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे परंतु हे उद्दिष्ट खूप लांब आहे मित्रांनो जवळपास दोन महिने आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षकांच्या बारा हजार रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी सत्याऐंशी हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे आतापर्यंत भरती प्रक्रियेत आरक्षणासारख्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या त्या दूर करण्यात काही काळ गेला आहे तर अद्यापही सर्व अभिज्ञेताधारकांना हे काही कळालेलं नाही की आरक्षणातल्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या कशा सोडवलेल्या आहेत या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलं की तांत्रिक अडचणी ज्या उद्भवलेल्या होत्या त्या दूर करण्यात काही काळ गेला म्हणजे त्या दूर झालेल्या असतील तसेच आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया राबविण्यात अडथळे निर्माण झाले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पदांवर मुलाखतीविना पाच हजार आठशे ब्याऐंशी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली जरी मित्रांनो पाच हजार आठशे ब्याऐंशी उमेदवारांची निवड यादी लागलेली होती परंतुच त्या सर्वांना अद्याप नियुक्तीपत्रिकाही मिळालेल्या नाहीत त्याच्यामध्ये सातशे एकाहत्तर उमेदवार हे बाकी आहेत त्याचबरोबर बी एम सीचे सुद्धा दोनशे एक्क्याऐंशी त्याचबरोबर सुद्धा काही उमेदवार नियुक्ती मिळायचे अजून बाकी आहेत मात्र मुलाखत घेऊन भरल्या जाणाऱ्या पदांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आहे निवड यादीत संधी न मिळालेल्या उमेदवारांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत या तक्रारींवर नोव्हेंबरमध्येच म्हणजे याच महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे तसेच उर्वरित रिक्त जागांवरील भरती करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पुन्हा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो की सुरुवात तरी झालेली आहे भरती प्रक्रियेत जवळपास सात हजार पदांवरील निवड प्रलंबित असल्याने राज्यातील उमेदवारांकडून ही प्रक्रिया कधी राबवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे या भरती प्रक्रियेबाबत श्री विशाल सोळंकी सरांचं मत मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे जाणून किंवा या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता उर्वरित पदांसाठी विविध फेऱ्या राबविल्या जातील म्हणजेच मित्रांनो जे विद्यार्थी किंवा उमेदवारांना अजून नियुक्ती मिळाली नाही परंतु ज्यांचं नाव निवड यादीमध्ये आलेलं होतं या पदांसाठी फेऱ्या राबविल्या जातील म्हणजेच जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील माहिती ही गोळा करणं सुरू आहे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे त्यासाठीच्या सूचना पवित्र पोर्टलवर ह्या प्रसिद्ध केल्या जाणारच आहे विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरतीच्या बाबतीत अपडेट रहा धन्यवाद